वाडा तालुक्यात आज झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच बोलबाला असून 5 जागांपैकी तब्बल 3 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा फडकवला. वाडा तालुक्यातील आबिडगड गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या भक्ती वलटे या निवडून आले आहेत. त्यांना 3,679 इतकी मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार मेघना पाटील यांना 3,658 मते मिळून अवघ्या 21 मतांनी पराभव पत्करावा लागला. शिवसेनेच्या उमेदवार दिव्या मस्कर यांना मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज लेटर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर